काजू बघ कमी झाले ग, आणि हे बेदाणे यातले बी कमी झाले. हे महिन्याभरासाठी आणलं होत, तू एका दिवसातच संपवलंस. एवढं समज सामान कशा पायी वापरलंस? हे चालले होते ना बघ, म्हणून मी लाडू चिवडा शंकरपाळा केला. हे ना हे समज किचन आहे ना, हे माझ आहे, यातला कोपरा ना कोपरा माझा आहे. मी तुला लास्ट मध्ये सांगते, मला विचारल्या बिगर इथल्या कुठल्या बी सामानाला हात लावायचा नाही. दादांची टोपी. आता काम नाही, फक्त खेळायचं. ए खेळूया की माणसांच्या भावनेशी नात्यांशी. चांगला खेळ खंडोबा लावलाय हा. धुमके तुला खरंच वाईट वाटलंय सत्या, काहीतरी करायला पाहिजे. माणूस की हाय म्हणून तर डायरेक्टरला आणलं म्या. कुठचा भी विचार न करता माझ्या कामावला थांबली. काय बी चुकीचं नाही केलं तुम्हासनी माहिती आहे ना व, कि तुम्ही काय बी चुकीचं नाही केलं ते. आओ मग थेट घरला का नाही आलात? म्या नाही आलो कारण म्या निरूपाशी पैज लावली होती आणि निरूपा मोरं मला हरायचं नव्हतं. हरणं चुकीचं नसतंय पण ते लपवणं हे सगळ्यात जास्त चुकीचं असतंय. म्हणलं नव्हतं यो परत येणार. बरोबर बोललीस, गेलं माझं का, हरलो मी पैसे. पर एक सांगू, हरणं चुकीचं नसतंय, ते लपवणं ते मिरवणं ते चुकीचं असतंय. म्हणलं नव्हतं यो परत येणार. बरोबर बोललीस, गेलं माझं का, हरलो मी पैसे. पर एक सांगू, हरणं चुकीचं नसतंय, ते लपवणं ते मिरवणं ते चुकीचं असतंय. काय नाव तुझ? सत्या, सत्यजी. पण आता बदलावं लागणार ना, मग आता काय ठेवायचं नाव? मला नाव आठवलं, हेच नाव ठेवूया, नालायक. आमच्या दोस्तीमध्ये असं तुझ माझ असं काय बी नसतं. म्हणजे माझी टोपी त्याची टोपी, माझा शर्ट त्याचा शर्ट, माझा भाऊ त्याचा भाऊ, माझी बहीण त्याची बहीण, तुमची बायको त्याची बायको. लईच डेंजर आहे, एक दिस नक्की येणार जेव्हा ही मलाच धुवून पिळून साफ करून इकडे वाळत घालून. तुझं काय बी खरं नाही बघ सत्या. लईच डेंजर आहे, एक दिस नक्की येणार जेव्हा ही मलाच धुवून पिळून साफ करून इकडे वाळत घालून. तुझं काय बी खरं नाही बघ सत्या. टोपीला दारू लागली म्हणून चिडली आहे ना धुमके तू. तिच्या बापाची टोपी अशी धुतो अशी धुतो, कसम ती दारूच उतरली पाहिजे. ओ धुमके तुझे बाप सॉरी दादा, कशी दिसायली तुमची टोपी, एकदम झटकन आहे. आशीर्वाद द्यायला, थँक्यू थँक्यू. अरे लाजतो कशा बाई सांग ना. नालायक. चेहऱ्याला एकदम शोभतय ना नाव हे. मग ताई परतवणी झाली ना की आपण तुझं नाव बी बदलूया. अजिबात नाही अगं, आपलं जे नाव असतंय ते आपण जपायचं असतंय. नावं ठेवणारे बरेच असतील. मधू आजकाल आपल्या नावा पुढं आपल्या आईचं नाव लावायची बी पद्धत आहे. काय झालंय हसायला? नालायक निरूपा गायकवाड. काय बोलायले? अशी तुमचीच तर पाठी आहे,